नमस्कार, कोमल्स किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चटपटीत खमंग भडंग कशी बनवायचे हे पाहणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी चिरमुरे घेतलेले आहेत. चिरमुऱ्यालाच काही ठिकाणी मुरमुरे, लाया असे देखील म्हणले जाते. मी जे चिरमुरे घेतले आहेत ते खूप असे कुरकुरीत आहेत. त्याचा असा कुरकुरीत असा आवाज येतोय. जर तुमच्याकडे असलेले चिरमुरे कुरकुरीत नसले तर तुम्ही ते थोडेसे असे परतून घ्यायचे की जेणेकरून ते कुरकुरीत होतील. तर गॅस ऑन करून आपण तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे परतून घेऊया. शेंगदाणे छान असे आपल्याला त्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे छान तळले गेलेले. शेंगदाणे तळून झाल्यावर आता आपण खोबरे तळून घेऊया. खोबऱ्याचे बारीक मी असे कट पीस करून घेतलेले आहेत. ते आपण तळून घेणार आहोत. खोबऱ्याला थोडासा गोल्डन कलर आला आहे, मग आपण ते काढून घेणार आहे. याच्यामध्ये मी लसूण घेतलेला आहे. हा लसूण मी थोडा तेचून घेतलेला आहे. हा पण आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. लसणामुळे खमंगला एक छान अशी खमंग टेस्ट येते आणि खूप छान चव देखील बदलता येते. खूप छान लागतं बरं. रेसिपी आवडली असेल तर माझ्या कोमल्स किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला असे छान छान रेसिपी पाहायला मिळतील. लसणाला खूप छान असा गोल्डन कलर आलेला आहे, तो आता आपण काढून घेऊया. आता ह्याच्यामध्ये हिरवा कढीपत्ता, हा कढीपत्ता मी धुवून घेतलेला आहे, तो आपण तळून घेणार आहे. कढीपत्ता तळल्यामुळे तो छान असा कडक कुरकुरीत तयार होतो आणि भडंग खाताना तो दाताखाली आल्यामुळे छान अशी चव त्याची आपल्याला लागते. आता या चिरमुऱ्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि पिठी साखर टाकून घ्यायची आहे. पिठी साखरेमुळे देखील त्याला खूप छान अशी चव लागते. गोड तिखट असं आपलं मस्त भडंग तयार होतं. पहिल्यांदा मीठ टाकून घेऊया. आता ह्याच्यामध्ये थोडी पिठी साखर हे आता मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण फोडणी देऊन घेणार आहे. फोडणीसाठी मी इथे साधारण 3 ते 4 पाया तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकणार आहोत. त्याच्यानंतर हळदी 1 चमचा, हळद आणि तिखट तुम्हाला जेवढं लागेल तेवढं. ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तिखट टाकतो. गॅस बंद करून घ्यायचा. हे आपण मिक्स करून घ्यायचे आणि हे मिश्रण आता आपण या चिरमुऱ्यामध्ये टाकून घेणार आहोत. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि
बेल दाबून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून माझ्या अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि लाईक करायला विसरू नका। असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपली ती फोडणी आहे ती सगळ्या चुरमुऱ्यांना व्यवस्थित लागेल। बघू शकता आपली जी फोडणी होती ती सगळ्या चुरमुऱ्यांना व्यवस्थित लागली गेलेली आहे। मस्त असं आपलं चटपटी खमंग भडक तयार झाले आहे। आजची ही रेसिपी इथेच पूर्ण झालेली आहे। ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा। भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।